नवाज यांना निमंत्रण मात्र मोदींना नाही। पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी यांच्यावर गोधरा दंगलीचा डाग अद्यापही पुसला गेलेला नाही। दिल्ली स्थित जामा मशिदीचा नायब इमाम नियुक्तीच्या दस्तारबंदी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करणार नसल्याचे शाही इमाम सय्यद बुखारी यांनी स्पष्ट केले। यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण दिले असल्याचे देखील स्पष्ट केले। ताजमहल संवर्धनासाठी आता पर्यटकांवर निर्बंध। जगातील 7 अक्षरांपैकी एक महत्त्वाचे अक्षर असणारा ताजमहलाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आता पुरातत्व खात्याने पुढाकार घेतला आहे। यासाठी ताजमहल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित करण्याचा गांभीर्याने विचार केला जातोय। या निर्णयानंतर केवळ 24,000 पर्यटकांनाच दररोज ताजमहल पाहण्यासाठी सोडले जाणार आहे। मोदी सरकारची काटकसर मोहीम। मोदी सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचे फर्स्ट क्लास विमान प्रवास बंद करण्यात येणार असून सरकारच्या कोणत्याही बैठका आता पंचतारांकित हॉटेलांमध्ये न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच वर्षभर नवी नोकरभरती देखील बंद करण्यात येणार आहे। इंदिराजींच्या पुण्यतिथीचा मोदी सरकारला विसर। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हौतात्म्य पूर्णपणे दुर्लक्षित करून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे। आतापर्यंत 19 नोव्हेंबर हा इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस सारा देश राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करीत होता, परंतु नव्या सरकारच्या या निर्णयाने नवे वादंग निर्माण झाले आहेत। आता सांप्रदायिक हिंसाग्रस्तांना 5 लाखांची मदत। जातीयवादी दहशतवादी व नक्षली हिंसा पीडितांच्या नुकसान भरपाईची रक्कम सरकारने 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये इतकी केली। या संदर्भात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे। पेट्रोल डिझेलचे दर 2.5 रुपयांनी घटण्याची शक्यता। पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा सरकार दरवर विचार सुरू असून यामुळे महागाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेचा काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.5 रुपयांनी कमी होण्याची शक्यता असून आगामी झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय लागू होऊ शकतो। कोकणचा हापूस आंबा आता संकटात। रत्नागिरीचा हापूस आंबा सध्या संकटात सापडला असून अनेक ठिकाणी पानांवर चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला असून हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची मात्र तारांबळ उडाली आहे। असे असताना आंबा मोहरू लागला असताना पडलेला पाऊस आंबा उत्पादनासाठी घातक आहे असे मानले जात आहे। आता डेंग्यू फैलावणाऱ्यांना होईल अटक। डेंग्यूची वाढ रोखण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेने याचे खापर मुंबईकरांवरच फोडले असून त्यानुसार असे आजार पसरवणाऱ्या दासांच्या आळ्या घरात सापडल्यास घरमालकावर जेलमध्ये दास मारण्याची वेळ येईल असा अजब फतवा प्रशासनाने काढला आहे। याकडे दुर्लक्ष करणारे पालिकेचे विभाग अधिकारी रडारवर असणार आहेत। राज्यातील भाजपा प्रणित सरकारच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे। भाजपाकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, त्यामुळे आपण शपथविधी सोहळ्यास का उपस्थित राहायचे असे अनेक आमदारांचे म्हणणे आहे। यामुळे आता भविष्यात शिवसेनेला या सरकारमध्ये सामील होणार किंवा नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। निलोफर वादळ शमले। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर नावाच्या चक्रीवादळाची तीव्रता आता पहिल्यापेक्षा कमी झाली असून ते मुंबई व महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर गेले आहे। मात्र चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणासह पडलेल्या थंडीने काढता पाय घेतल्याने मुंबईचे कमाल तापमान पुन्हा एकदा 35 अंशांवर पोहोचले आहे। अँटी करप्शन ब्युरो आता आरटीआयच्या जाळ्यात। अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला माहिती अधिकार कायद्यातून वगळण्याचा काँग्रेस आघाडी सरकारचा निर्णय राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज मागे घेत या खात्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील या कायद्याच्या जाळ्यात ओढून बसवले आहे। रन फॉर युनिटीसाठी नवी मुंबई धावली। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 139व्या जयंतीदिनी देशभरात रन फॉर युनिटीच्या माध्यमातून आज संपूर्ण देश रस्त्यावर उतरला। नवी मुंबईतील या एकता दौडीसाठी नवी मुंबईकरांनी आपली उपस्थिती दर्शवून यात सहभाग घेतला। सुकामेवा 10% महागला। दिवाळीची चाहूल लागल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात सुकामेवा दाखल झाला आहे। दिवाळीत सुकामेवाच्या मागणीत वाढ झाल्याने किमतीत सरासरी 10% वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले। यामध्ये काजू 600 ते 700 रुपये किलो, बदाम 700 ते 800 रुपये किलो तर मनुका 300 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे। वंडर पार्कमधील राईड सुरू होणार। पालिकेच्या वंडर पार्कमधील गैरसोयी विरोधात दृष्टीने आवाज उठवताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे। वंडर पार्कमधील राईड व टॉय ट्रेनच्या अनेक दिवसांपासून बंद होत्या, त्यामुळे बच्चे कंपनीची निराशा होत होती। दृष्टीच्या पाठपुराव्यानंतर आता लवकरच वंडर पार्कमधील राईड सुरू करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांवर अँट्रॉसिटी। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह 3 अधिकाऱ्यांवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांनी या घटनेची माहिती घेऊन आपली बाजू मांडू असे स्पष्टीकरण दिले आहे। 3,240 रुपयात पहा फेडरर आणि जोकोविचला।
महेश भूपतीच्या इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगच्या तिकिटांचा तपशील जाहीर झाला असून दिल्लीत होणाऱ्या या 3 दिवसीय क्रीडा मैफिलीचे किमान तिकीट 3,240 रुपये तर सर्वाधिक तिकीट 49,680 रुपये एवढे असणार आहे. या 3 दिवसात टेनिस रसिकांना रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास, सेरेना विलियम्स अशा दिग्गजांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये खेळण्यात येणाऱ्या बॉर्डर गावस्कर कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड येत्या मंगळवारी 4 नोव्हेंबरला होणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले असून भारत आणि ऑस्ट्रेलिया 4 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीमध्ये ही मालिका खेळणार आहेत. पंकज अडवाणी पुन्हा एकदा विश्वविजेता. भारताचा दिग्गज बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी यांनी विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे गुरुवारी विक्रमी 12 वेळा जेतेपद पटकावले. बेंगळुरू येथील 21 वर्षाचा गोल्डन बॉय पंकजने इंग्लंडचा युवा खेळाडू रॉबर्ट हॉल याच्याविरुद्ध एकतर्फी फायनलमध्ये 1928 आणि 893 अशा फरकाने शानदार विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी भारत सज्ज. भारताचा पुरुष हॉकी संघ 10 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मालिकेत यजमान संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. 14 डिसेंबरपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगोदर होणाऱ्या या सिरीजमुळे भारतीय संघाला मोठा फायदा होणार असल्याने ही सिरीज महत्वपूर्ण मानली जात आहे. एकता कपूर आता क्रिकेटच्या मैदानात. बालाजी टेलिफिल्म्सची स्थापना करीत एकता कपूरने मनोरंजन क्षेत्रात चांगलेच नाव कमवले, परंतु आता ती क्रिकेटच्या क्षेत्रात नशीब आजमावणार आहे. बॉक्स क्रिकेट लीग हा नवा क्रीडा प्रधान रियालिटी शो सोनी वाहिनीवर बालाजीतर्फे सुरू होतोय, ज्यात तब्बल 120 पेक्षा अधिक स्टार्स क्रिकेटर खेळणार आहेत.